गोईंग टू दिस टाईम हरिश्चंद्रगड. रात्री 2 वाजता निघलो हरिश्चंद्रगडला जायला. गार लागते मित्र आले सगळे पुढे. गुड मॉर्निंग भावांनो. आणि आम्ही आता इथं थांबलोय मसाला दूध वगैरे प्यायला. गार लागते. हे सगळे आमचे मित्र मंडळी सगळे थकून आलेत. हाय ट्रॅव्हल ब्लॉगर मराठी स्पीक्स चॅनल आहे याचा. आणि सगळ्यात पहिल्यांदा तोच बेत बसलाय दूध. सगळ्यात आधी दूध घेत बसलो. तर आम्ही इथं चहा वगैरे मागवलाय. चहा वगैरे पिऊन डायरेक्टली हरिश्चंद्रगड. नमस्कार मंडळी, मी स्वप्निल, स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळ युट्यूब चॅनल फिरस्ती स्वप्निलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जरा खास आहे, कारण की आज आपण ट्रॅव्हल करतोय माझ्या कॉलेजच्या मित्रांबरोबर. तर आज आपण चाललोय कुठं, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून तर कळलंच असेल. अशा एका किल्ल्यावरती चाललोय ज्याला भटक्यांची पंढरी असे म्हणतात, किल्ले हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडवरती आज आम्ही प्लॅन केलाय आणि माझ्याबरोबरती कोण कोण आहे तुम्हाला ते दाखव सगळ्यात पहिल्यांदा. सगळ्यात पहिला मित्र प्रशांत भोई, गाडीचा मालक आणि चालक. तर त्याच्यामुळे ट्रिप सक्सेसफुल झाली. पाठ्यामागं तुम्हाला दाखवतो, हा एक नवीन मित्र आहे, शुभम नाव आहे याचं. चेतन विसावे हा आता झोपेतनं उठलाय. आणि सुमित पतंगे. तर ह्याचा पण एक यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला माहिती असेल मराठी स्पीक्स नावाचा. तर आज एक यूट्यूब ब्लॉगर पण आहे बरोबर प्रवास करायला. रात्री आम्ही 2 वाजता निघलोय आणि 2 वाजता निघल्यानंतर आम्ही मध्ये चहा पाणी केलं आणि त्याच्यानंतर आम्ही नारायणगावमध्ये जरा वेळ थांबलो होतो. तिथं शिवाजी महाराजांचं भव्य असं प्रवेशद्वार आहे, तर ते प्रवेशद्वार बघितलं आणि तिथून परत लक्ष्मीनारायणचं एक मंदिर आहे, तिथं दर्शन वगैरे घेतलं मंदिरात. आणि आता आम्ही थेट हरिश्चंद्रगडाकडे चाललोय. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो हरिश्चंद्रगडाकडे जाताना आम्ही सकाळ का केली, रात्री 2 वाजता निघलो तर आम्हाला सकाळ कसं झाली. तर इथले जे व्ह्यूज आहेत हे इतके बेकार मित्रांनो व्ह्यूज आहेत, इतके भन्नाट व्ह्यूज आहेत. तर ते व्ह्यूज कॅप्चर करण्यासाठी थांबलो होतो. तर तुम्ही ते आता व्ह्यूज एन्जॉय करा, आपण डायरेक्टली हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी भेटूया. लेज मोठं गावात वाढले. आता इथं खाली गेले का हे वाळलेलं गवत दिसतंय का? हे खालचं ते खाली वाळाच्या कड्याला लावलंय ते वाळ. हा हा, त्या माणसापासून असा कचरा रस्ता इकडे वरती निघायला. ते माणूस थांबलाय ते पुढचं. हा बरं, या इथं समोर वस्ती दिसते का या झाडांमधून? हा 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 हा, तिथं तुम्ही रस्त्याला लागायला जाणार. बर बर. आणि मग असं सरळ जायचं, सरळ रोडच का तिथून जायला कोथळ्याला? हा बरोबर, मेन रस्त्याला लागणार तुम्ही. बर 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 बर, असं आहे का? मंडळी आमच्या बरोबर एक वेगळाच किस्सा झालाय. इथं फॉरेस्ट ऑफिसरचे माणसं आहेत साहेब वगैरे, तर त्यांनी आम्हाला इथं अडवलं.
आणि आळूनंतर ते बोलले तुम्हाला वरती काय हरिश्चंद्रगडला जाता येणार नाही. पाच नाही गावापासून आम्हाला अलीकडचे 20-25 किलोमीटर त्यांनी पकडलं आणि तिथं आमची गाडी बंद केली. मग डायरेक्टली पुढं सांगितलं चेकपोस्ट आहे, अलाउड नाही तुम्हाला, कारण की आम्ही डायरेक्टली बोललो आम्ही चाललो हरिश्चंद्रगड फिरायला, तर तिथं आम्हाला नाही केलं. तर आम्ही जरा डोकं चालवलं, ते बोलले दुसऱ्या चेकपोस्टला जा. तर दुसऱ्या चेकपोस्टला आम्ही कारण असं सांगायचं ठरवलं की आम्ही पाच नाही गावातले पाहुणे आहेत. तर पाहुणे ठीक आहे, बट ते डायरेक्टली काय करतात दुसऱ्या चेकपोस्टला, आम्ही गेलोच नाही. आम्हाला मध्ये एक चांगले असे काका मिळाले, हे तुम्ही बघू शकता पाठीमागे. काकाने आम्हाला इतकी हेल्प केली, म्हणजे त्यांनी आता सांगितलं आम्हाला शॉर्टकट सांगितलेलं आहे हरिश्चंद्रगडचा. आता आम्ही त्या शॉर्टकट मार्गाने हरिश्चंद्रगडकडे जायचा प्लॅन करतो आहे. तर आता बघूयात आपण शॉर्टकट मार्गाने कुठपर्यंत पोचतोय. ते शेवटी काही झालं तरी हरिश्चंद्रगड बघायचंच हे आपलं डोक्यात आहे. आता जुगाड करत 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 हरिश्चंद्रगडला जायचं आहे. तसं आता आम्हाला इथं हरिश्चंद्रगड दोन डोंगर पार करून हरिश्चंद्रगड आहे, पण शेवटी जिद्द आहे. इतक्या लांबनं आलो आहे, रात्रभर जागलो आहे, पण शेवटी हरिश्चंद्रगड पार केल्याशिवाय काय घरी जाणार नाही. बघूया आता पुढं काय होतं आहे ते. काही पण करून हरिश्चंद्रगड गाठायचं आहे. आता असल्या कोसळ कोसळच्या रस्त्याने चाललो आहे, बाकीची मंडळी पण जरा चालले ते बघू. आता हे पुढचा तुम्हाला जे डोंगर दिसतोय त्याच्या तेव डोंगर पार करून त्याच्या बॅक साईडला हरिश्चंद्रगड आहे. हिव डोंगर पार करून तेव डोंगर पार करायचा आहे, मग हरिश्चंद्रगडावरती पोहोचणार आपण. मंडळी जाता जाता एक लोकेशन लागलं आहे तुम्हाला दाखवतो. असलं भारी लोकेशन आहे मित्रांनो, हरिश्चंद्रगडला जाता जाता लागले ते आम्हाला लोकेशन. तुम्ही दाखवतो एक मिनिट. हे पुढचं धरण आहे खालचं, ते धरण पार करून आता आम्हाला जायचं आहे हरिश्चंद्रगडला. पाच नाही गावात जाण्यापेक्षा ह्या गावात जाण्याची मजा आता मला जास्त वाटायला लागली. मंडळी हरिश्चंद्रगडाला जाताना आम्ही जी गाडीतनं पण मजा एवढी केली नसते तेवढे माझ्या मित्रांनो ह्या रोडने जाताना येते. तिथं असं एक डॅम लागलाय आम्हाला, हा डॅम क्रॉस करून आम्हाला आता जायचं हरिश्चंद्रगडाकडे. तर मित्रांनो या डॅमचा व्ह्यू जो आहे तो इतका भारी व्ह्यू आहे मित्रांनो, खरंच मन प्रसन्न झाले. ही मजा असते मित्रांनो अशा गावातून वगैरे ट्रॅव्हल करण्याची, ही मजा आपल्याला फोर व्हीलर मधून नाही घेता येत. काका कसं जायचं हरिश्चंद्रगडला जायचं म्हणलं तर इथं वरून जा ना, इथं असं खेळ येणार आहे, रस्ता लागेल. बर, रस्त्याला जायचं मग सरळ रस्त्याला जायचं. सरळ रस्त्याने हरिश्चंद्रगडे इकडे इकडे रस्त्याला जायचं. बर, किती वेळ लागेल तरी हरिश्चंद्रगडला जायला? इथनं 2 तास लागतील. म्हणजे हितन का कोथळे गावातून वरती चढायला? कोथळे गावातून 1-1.5 तास लागेल तुम्हाला. 1-1.5 तास आणि इथनं 2 तास लागतील. बरं ठीक आहे, बरं ठीक आहे काका, धन्यवाद काका. चल चल अरे दादा मी तर रात्रीपासून उपाशी ना, काय टेन्शन काय नव्हतं. लय उडू नका, फॉरेस्ट ऑफिसर त्याला आपल्याला हुडकत हुडकत जंगलानी. तेव्हा ऑफिसर काही इड म्हणून म्हणले का दादा, त्यांनी आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले. काय प्रशांत भाऊ कसं वाटतंय? झालं चला. काय भाऊ तुला काय वाटतंय? तू निवांत आहे. आणि मंडळाचे 2 मेंबर सुमित पतंगे आणि चेतन विसावे खाली विसावा घेत बसलेत वाटत. चला लवकर, लास्ट इयरला 1-2 विषय बॅक लागताना नाही आला तर चला पटपटा. मित्रांनो पहिलं लोकेशन आश्रमशाळा, जे की बाबांनी मागे सांगितलं होतं, तर तिथपर्यंत आम्ही होऊन पोचलोय सुखरूप. तर तुम्हाला दाखवतो आम्ही कुठनं आलोय ते. तुम्हाला जो पुढचा डोंगर दिसतोय तो वरचा आहे, तिथनं आम्ही त्या धरणाधरणाने खालनं आलोय रानरानाने. आणि इथनं तसंच खाली खाली येत 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 हे पुढचा जो डोंगर आहे तो पूर्ण वर चढून आणि परत इथनं मधनं हे रस्त्याने असं आलोय. आता आम्हाला असं ह्या रस्त्याने पुढं जायचं आहे आणि तिथून तो पुढचा तुम्हाला जो डोंगर दिसतोय तो पूर्ण डोंगर चढत 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 हा पुढचा जो मेन डोंगर आहे ह्याच्या बॅक साईडला हरिश्चंद्रगड आहे. तर तिथपर्यंत जायचं आता बघू पुढं काय होतंय ते. इकडं जायचं का इकडं जायचं? अरे मला इकडची वाट डायरेक्ट फॉरेस्ट ऑफिसरकडे नेईल पुढं. आणि ही जी पुढची वाट आहे हितनं गेलं तर तिथं पोल्ट्री दिसते, त्या पोल्ट्रीवाल्यांना विचार कुठं जायचं ते. चला सुमित भाऊ ब्लॉगिंग करताना पुढं अशी असते ब्लॉगरची लाईफ, सगळ्यात पाठीमागे थांबावं लागतं.
मित्रांनो आलोय आता अशा एका टप्प्यावरती आलोय, कोथळे गावात येऊन पोचलोय आणि तुम्हाला जो पुढचा दिसतोय तो बहिरवगड आहे. मावशी इथनं हरिश्चंद्रगडला जायला रोड कुठं नाही ना, आम्हाला तोलर खिंडीने जायचंय. हो बरं बरं ठीक आहे, थँक्यू मावशी. नक्की आहे कुठं दुकान? घरात दुकान आहे. मित्रांनो सगळ्या पोरांना लागलेत भूका, आता इथं गावात दुकान उडकतोय कुठे काय खायला. मित्रांनो दुकान शेवटी सापडले गावाकडं, अशा घरात दुकान आहे, बाहेर कुठं स्टॉल वगैरे नाही लावलाय. आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात कसं दुकान आहे ते एक्झॅक्टली. आमचे मित्र इथं दुकानात काय घेत रे, काय बिस्किट फुड काय घे, नाही नाही चिप्स वगैरे नाही काय घेतलं ना, मग चिप्स घ्यायचे का दोन, चिप्स द्या अजून दोन भाऊ खुश का. सुमित भाऊ शेवटी दुकान सापडले. दादा पण दुकान एक नंबर आहे, असं दुकान पहिल्यांदा बघितलं मी घरात. दोन वाटा लागलेले आहेत, तिकडे खाली एक वाटे आणि ही वरची जी वाटे ही पौल वाटे. आता ह्या वाटेने आम्ही टॉलर खिंडीपर्यंत पुढे चालत जाणार आहे. काय इथं आले झाले सगळ्याला, चला पाऊल वाटे काही पाच भाऊ आलो. एका अशा टप्प्यावरती येऊन पोचलोय जिथून आम्हाला हरिश्चंद्रगड दिसतोय आणि बाकीचे पण एक दोन किल्ले दिसत आहेत तुम्हाला मी दाखवतो. ही पुढची तुम्हाला जेवढी पर्वतरांग दिसते ती सगळी हरिश्चंद्रगडची पर्वतरांग आहे. त्याच्या बॅक साईडला आलंग मलंग कुलंग आणि इथं पुढं दिसतोय तो बहिरवगड. आता इथून तसा रस्ता आहे पुढं, इथं फॉरेस्ट ऑफिस एक चेकपोस्ट आहे आणि हे चेकपोस्ट पार करून आम्हाला ही पर्वतरांग क्रॉस करून ह्याच्या बॅक साईडला कोकणकडा आहे, तर कोकणकड्यावरती जायचं आहे. मित्रांनो आम्ही टॉलर खिंडीत येऊन पोचलोय, तर आम्हाला एक दोघं जण जाताना भेटले होते किल्ल्यावरती. गेल्यावरती कोण ना कोणतरी पर्यटक भेटतं, तसं आज एक पण या रस्त्याने आम्हाला पर्यटकांना भेटला. जे भेटले ते सगळे प्रॉपर गावालेच भेटले, तर त्यांनी सांगितलं पुढं फॉरेस्ट ऑफिसर आहेत म्हणून. तर आता इतक्याला आलोय तर त्या फॉरेस्ट ऑफिसरला पण काहीतरी कन्व्हिन्स करून पुढे जाऊयात. आणि तिथलं जे नेचर आहे, इतकं घनदाट जंगल आहे मित्रांनो, जर हिवाळ्यातच इतकं घनदाट असेल तर पावसाळ्याचा विचार पण करू शकत नाही. मित्रांनो तुम्हाला तो पुढचा सगळा दिसतोय तो आहे बहिरवगड आणि हा आता इथनं थ्रिलिंग पॅच चालू झालेला आहे. इथनं एवढा कडा पार केला की हरिश्चंद्रगड. We'll be right back.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। हरिश्चंद्रगडाच्या शेवटच्या टप्प्यात आहे आता आम्ही, आणि इतकं भारी वाटतं मित्रांनो, जसं प्रत्येक भटक्याचं स्वप्न असतं की कोकणकडा एक्सप्लोअर करायचं आहे, तर आज मी कोकणकडा बघणार आहे वरती जाऊन। थोडंच राहिलं आता फक्त, तुम्हाला तो मागचा जो गडा दिसतोय त्या गडाची चढण केल्यानंतर आम्ही डायरेक्टली हरिश्चंद्रगडावरती पोहोचतोय। आणि मंडळी फायनली येऊन पोचलोय हरिश्चंद्रगडावरती। आता इथं 5-10 मिनिटं बसतो, अजून पोरं येते वरती, पोरं आली की 5-10 मिनिटं आराम घेऊयात आणि तिथून पुढं मग हरिश्चंद्रगड एक्सप्लोअर करूयात। ह्या किल्ल्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ह्या किल्ल्याला कुठंच मला तटबंदी दिसून येत नाही आहे, बाकीच्या किल्ल्याला जशी तटबंदी असते तशी ह्या किल्ल्याला कुठंच तटबंदी नाही। आता गड एक्सप्लोअर करायला चालू केलं आहे, बघू पुढं काय काय होतंय। आता आम्ही हरिश्चंद्रगडावरतीचं जे मेन अट्रॅक्शन पॉईंट आहे म्हणजे कोकणकडा, तर त्या कोकणकड्याला विजिट करायला चाललो आहे। तर हरिश्चंद्रगड विस्ताराने लय मोठा केलेला आहे, त्याच्यामुळे जेवढा आम्ही होईल तेवढा आज एक्सप्लोअर केलेला आहे। आणि आज आम्ही एक निर्णय घेतलेला, संध्याकाळी थांबायचं आहे, सगळ्या मित्रांचं प्लॅनिंग वगैरे झालेलं आहे, तर आज संध्याकाळी आम्ही इथं कॅम्पिंग तर नाही करणार आहे, बट आता मंदिरात वगैरे झोपणार आहे, कारण आम्ही टेंट नाही आणलेलं आहे बरोबर। किल्ला बंद असल्यामुळे वरती पण टेंट वगैरे जे भाड्या रेंटने मिळत होते ते पण आता मिळत नाही, त्याच्यामुळे आता आम्हाला काही पण करून मंदिरात झोपायला लागेल आणि रात्रभर शेकोटीवरती आम्हाला काढावं लागेल, दुसरा काय आमच्याकडे ऑप्शन नाही आहे। फायनली येऊन पोचलोय हरिश्चंद्रगडाचा मेन अट्रॅक्शन पॉईंट कोकणकड्यावरती सनसेट बघण्यासाठी, तर तुम्हाला दाखवतो कोकणकडा कसा आहे ते। हा तुम्हाला संपूर्ण दिसतोय, हा एक कोकणकडा, कोकणकड्यावरून आजूबाजूची जी सह्याद्री पर्वतरांग आहे, सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अनेक किल्ले येतात ते पण दिसतात तुम्हाला, सांगतो कुठं कुठं काय। तो पुढचा जो दिसतोय तो रोहिदास पर्वत, त्याच्यावरती मोरोशीचा भैरवगड येतो, त्याच्या साईडला वरती एक अंगठा अंगठ्यासारखा दिसतोय तुम्हाला, तो आहे नाणेघाटाचा अंगठा, त्याच्या साईडला जीवधन किल्ला, त्याच्यानंतर ह्यो सीतेचा पर्वत, त्याच्या खाली आहे सादेळघाट, त्याच्यानंतर त्याच्या मागं दिसतोय तो आजोबा पर्वत, इकडं रत्तनगड आणि इकडं कळसोबाई शिखर। अर्ध्या किलोमीटर परिघाचा अर्धवर्तुळाकार अंतर्वक्र रौद्रभीषण असा कोकणकडा। दिवसाची सुरुवात कोकणकड्यावरून होणं म्हणजे सुख। कोकणकडा हे हरिश्चंद्रगडावरचं सर्वात मोठं आकर्षण। निसर्गाची मुक्त उधळण आणि रौद्ररूप पाहावं ते कोकणकड्यावरूनच।
मी बॅग भरली आणि मंदिराकडे जायला निघालो. मी पुन्हा कोकणकड्यावरून मंदिर परिसरात आलो. हे मंदिर सुद्धा अमृतेश्वर मंदिराप्रमाणे नदीच्या उपमावर बांधलंय. त्यानंतर मंदिरात जाऊन मी महादेवाचं दर्शन घेतलं. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा मुक्कामासाठी योग्य आहेत, तर काही गुहांमध्ये पाणी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोट मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. मंदिराच्या बाजूलाच पुष्करणी तलाव आहे. मंदिराच्या थोडं पुढे खालच्या बाजूला केदारेश्वर लेणी आहेत. ही गुहा पूर्णपणे पाण्याने भरलेली आहे आणि मध्यभागी भलमोठं शिवलिंग आहे. ही गुहा खरं तर 4 खांबांवर तोलली होती, पण सद्यस्थितीला एकच खांब शाबूत आहे. थंडगार पाण्यातून तिथपर्यंत जावं लागतं. हरिश्चंद्रगड आम्ही 5 मार्गे उतरायला घेतला. परतीच्या वाटेवर पुन्हा धुक्याने गाठलं, असं धुकं जे कायम लक्षात राहील. तर मंडळी, आताच आम्ही 5 गावात येऊन पोहोचलोय. तर आम्ही येताना ज्या मार्गाने आलो होतो ते कोथळे मार्गे. तर आमची गाडी जी आहे ती कोथळ्याला आहे. आता आम्हाला 5 गाडी आणण्यासाठी पहिल्यांदा कोथळ्याला जायचं आहे आणि तिथून परत गाडी घेऊन आम्ही डायरेक्टली पुण्यात जाणार आहे. तर मित्रांनो, हरिश्चंद्रगडाबद्दल जर बोलायचं झालं, गडावरती फिरण्यासारखे 3-4 अट्रॅक्शन पॉईंट्स आहेत. म्हणजे एक हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर झालं, गडाचा मेन अट्रॅक्शन पॉईंट म्हणजे कोकणकडा झालं, तारामती शिखर आणि बालेकिल्ला, असे 3-4 पॉईंट आहेत गडावरती फिरण्यासाठी. तर जेवढे होईल तेवढे आम्ही पॉईंट कवर केलेले आहेत. आणि एक दिवस आम्ही कॅम्पिंग केलं, तसं आमचा प्लॅन नव्हता कॅम्पिंगचा, परंतु एक दिवस कॅम्पिंग केले. आणि मित्रांनो, जर तुम्ही येत आहे हरिश्चंद्रगडाला, तर नक्की 2 वेळ काढून द्या, कारण एका दिवसात गड काय गड फिरून होईल, परंतु कोकणकड्यावरती जी कॅम्पिंगची मजा आहे ती तुम्हाला घेता येणार नाही. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटू आपण नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.